Skip. तर मित्रहो नमस्कार, फाइनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनमध्ये एअरबीएनबीमध्ये आलो आहोत आणि आपण शैलेश यांच्याकडनं ऐका की आमचा प्रवास हा कसा झाला. तसं पाहायला गेलं तर आत्ता लॉकडाऊनपासून पहिलीच ट्रिप खूप दिवसातून, आणि येताना खूपच पाऊस वगैरे होता. आणि जस्ट आम्ही तामिनी घाट सणसवाडी तिथे आलो, नेटवर्क पण नव्हतं, पाऊस खूप जोराचा होता. पण आमचं एक तकदीर होतं की जे एवढा जोराचं होतं की समोरचं काहीही दिसत नव्हतं. पण जिथं आम्ही स्पॉटला बरोबर पोचलो तिथेच पाऊस सुरू झाला. आमचं बाजूलाच डेस्टिनेशन होतं गोल्डन विला बंगलो नंबर 68, आणि आत्ता सध्या आम्ही रूममध्ये छानपैकी सेटल झालो आहे. खूप छान प्रवास तर खूप व्यवस्थित झाला आहे. आता इथून पुढचा अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये देता येईल. आता एक रूम टूर करूया आपण. चालेल. हां, सो हा आहे लिव्हिंग रूम. त्याच्यामध्ये आहे आमचा अथर्व, जो आता थोडासा नाश्ता करतोय, आणि अथर्वची मम्मी आहे सोबत. हॅलो अथर्व. हा छोटासा किचन आहे, गॅस स्टोव आहे, काही भांडी आहेत, पाणी आम्ही आणलं आहे, वॉटर फिल्टर आहे इथे, वॉशिंग मशीन देखील दिसते इथे, एक टॉयलेट बाथरूम आहे. हा मेन डोर आहे, बाहेर घनदाट काळोख आहे सध्या. त्यानंतर इथे एक रेफ्रिजरेटर आहे. हा आणखीन एक रूम आहे. हा आहे आमचा जिमनॅस्ट अनिरुद्ध. हॅलो अनिरुद्ध. अरे बर बर. हॅलो, कसं वाटतंय तुला? मजा आली? ओके. आणि ह्या आहेत आजच्या उत्सव मूर्ती सौ शिल्पा सावंत, ज्यांचा आज वाढदिवस आहे. रात्री आज रात्री 12 वाजता वाढदिवस यांचा साजरा करणार आहोत आम्ही. नेटवर्क नाही आहे ह्यांचं, ही फार चांगली गोष्ट आहे, नाहीतर सगळे MTNL चे कॉल्स येत असतात, त्यामुळे मी फारच खुश आहे. हे आहेत आमचे शैलेश राव यादव. हा आहे ह्यांचा बेडरूम इथे, छान छोटासा व्यवस्थित. आणि एक छान इथे बाप्पाचा देव्हाराही आहे, साईबाबा आहे त्याच्यामध्ये, गणपती बाप्पा आहेत. चांगली प्रॉपर्टी वाटली आम्हाला. आणि हे स्टेअर्स आहेत वरती सेम. आणखीन एक हे आहे बेडरूम आहे. सो असा आमचा छान एक छोटासा एअरबीएनबी आहे.